आम्ही तात्पुरतं उपोषण सोडलंय असं वक्तव्य नवनाथ वाघमारे यांनी केलंय. राज्य सरकारनं पाठीत खंजीर खुपसल्यास पुन्हा उपोषण करणार. नवनाथ वाघमारेंनी राज्य सरकारला इशारा दिलाय. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय, सगळे सोयरेचा अध्यादेश काढता येणार नसल्याचा शब्दही दिलाय. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंनी हा मोठा दावा केलाय. हा यात्रा जनसंवाद यात्रा जन आक्रोश यात्रा ही आम्ही सुरू केलेली आहे. नक्कीच जर या राज्य सरकारने कुठेतरी आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आणि आम्हाला दिलेला शब्द जर बदलण्याचं काम केलं तर आम्ही सुद्धा उपोषणाला बसणार आहोत. आम्ही उपोषण तात्पुरतं सोडलेलं आहे, तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. आमचे नेते आदरणीय या देशाचे ओबीसींचे नेते आदरणीय भुजबळ साहेबांच्या शब्दाने भुजबळ साहेबांनी आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही तात्पुरतं हे उपोषण स्थगित केलेलं आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी भुजबळ साहेबांकडे आश्वासन दिलंय, आम्हाला सुद्धा त्यांच्या समितीनं आश्वासन दिलंय. याच्यामध्ये जर या राज्यातील मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी बदल केला तर नक्कीच आम्ही पुन्हा उपोषणाला बसू शकतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.